लोकसभा चुनाव 2024 में मराठा समुदाय के लोगों ने सत्ता पक्ष के साथ विपक्ष को सबक सिखाने के लिए प्रत्येक गांव से एक से दो गैर पार्टी नामांकन दाखिल करने का फैसला किया है इस पर विजय वीवार ने उपरोक्त बयान दिया है उन्होंने कहा कि यह बात छिपी नहीं है कि सरकार ने मराठा समाज को धोखा देने का काम किया है मराठा समुदाय समझ गया है जिसका यह रोष है मराठा समाजाला फसोने काम सरकार ने हे आता लपून राहिलेलं नाही जे जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारा आरक्षणच दिलाय आहे असा संपूर्ण मराठा समाजाची समज झाली आहे किंवा मराठा समाजाला हे करून चुकला आहे आणि सर्व रोष हा समाजाचा आता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मता आहे मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा एवढं समाजाने करावं त्याला आडवं करावं निवडणुकीत पण अशी उमेदवार उभं करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा वा, तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही